छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम, जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या बूथ प्रमुख आणि पदाधिकारी कार्यकर्ता संमेलनाला संबोधित करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित असलेले जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय श्री जे पी नड्डाजी, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीने माननीय नड्डाजींचं मनपूर्वक स्वागत करतो। मंचावर उपस्थित माननीय शिवप्रकाश जी, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार जी, लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी जी, किरीट सोमय्या जी, अतुल भातकळकर जी, प्रवीण दरेकर जी, योगेश सागर जी, मनीषाताई चौधरी, अमित साटम जी, भारती लवेकर जी, विद्याताई ठाकूर, परागजी अळवणी, सुनील जी राणे, राजन सिंग जी, संजय उपाध्याय जी, पवन त्रिपाठी जी, संतोष मेंढेकर जी, गणेश खणकर जी, सुषम सावंत जी, जयप्रकाश ठाकूर जी, राणी द्विवेदी, संजय पांडे जी, आमचे मुरजीभाई पटेल, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे आपण सगळे आदरणीय नड्डाजींना ऐकण्याकरता या ठिकाणी आलो आणि आपलं सौभाग्य आहे की जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचं जे नेतृत्व करतायत असे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आज मुंबईमध्ये आले आणि सकाळपासनं सातत्याने निवडणुकीची तयारी करण्याकरता वेगवेगळ्या बैठका घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं आणि हे सगळं केल्यानंतर आता इथे येण्याच्या आधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर असलेल्या राजगृहामध्ये त्या ठिकाणी नड्डाजींनी जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पित केली आणि या कार्यक्रमानंतर वीर सावरकरांना सावरकर स्मारकामध्ये जाऊन ते आदरांजली अर्पित करणार आहेत। बंधू भगिनींनो, आशिषजींनी आणि बावनकुळे साहेबांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं विवेचन आपल्यापुढे केलंय। खरं म्हणजे परवा ज्यावेळेस राष्ट्रीय बैठक झाली, राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप करताना देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितलं। मोदीजी म्हणाले की तिसऱ्यांदा या भारतामध्ये आम्ही सरकार तयार करणार आहोत, पण तिसऱ्यांदा सरकार तयार करताना आमची प्रेरणा काय आहे? माननीय मोदीजी म्हणाले, आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला, पण राज्याभिषेक झाल्यानंतर एकही दिवस छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत। त्यांनी कधीही ते राज्य भोगलं नाही, दुसऱ्या दिवशीपासनं ते स्वराज्याच्या विस्ताराकरता बाहेर पडले, ते थेट स्वर्गवासी होतपर्यंत देशाची सेवा ते करत राहिले।
मोदीजी म्हणाले आम्हाला देखील राज्य याकरताच हवं आहे, एकही दिवस एकही क्षण आम्हाला घरी बसायचं नाही आहे, या भारत मातेची सेवा करून विकसित भारत आम्हाला तयार करायचा आहे, त्याकरता तिसऱ्यांदा आम्हाला राज्य हे या ठिकाणी हवं आहे। आणि बंधू भगिनींनो, 10 वर्ष आपण मोदीजींचं राज्य बघितलं, 10 वर्षात बदललेला भारत बघितला, जगामध्ये बदललेली भारताची प्रतिमा आपण बघितली, भारताचा आत्मसन्मान, भारताचा स्वाभिमान, भारतीयाचा आत्माभिमान सगळं बदललेलं आपण पाहिलं। एक मजबूत भारत होताना आपण बघितला, भारतामध्ये रस्ते झाले, भारतात रेल्वे झाली, भारतामध्ये एअरपोर्ट झाले, भारताच्या गरीबाला गरीब कल्याणाच्या योजना मिळाल्या, घर मिळालं, शौचालय मिळालं, सिलेंडर मिळालं, त्या ठिकाणी भारताच्या तरुणाईला स्टार्टअप सारख्या योजनेतनं मोठ्या प्रमाणात कर्ज मिळालं। एक बदलणारा भारत हा आपण बघितला। पण मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना पाहिल्यानंतर मी असं म्हणेन, 10 वर्ष हे तर ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी है। पुढचे 5 वर्ष हे या 10 वर्षापेक्षाही भारी असणार आहेत। पुढचे 5 वर्ष विकसित भारताची मुहूर्तमेढ करणारे असणार आहेत। पुढचे 5 वर्ष भारताला आर्थिक महासत्ता बनवणारे असणार आहेत। पुढचे 5 वर्ष भारताच्या गरिबी निर्मूलनाच्या अंतिम लढ्याचे असणार आहेत। पुढचे 5 वर्ष भारताला जगाचं नेतृत्व करणारे असणार आहेत। पुढचे 5 वर्ष जगाला हेवा वाटावा अशा भारताच्या निर्मितीकडे जाणारे 5 वर्ष असणार आहेत। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मोदीजींनी केवळ 100 दिवस आपल्याला मागितले आहेत। 100 दिवस, हे 100 दिवस भाजपा करता नाही, हे 100 दिवस भारताकरता आपल्याला द्यायचे आहेत। कारण भारताचं भवितव्य हे मोदीजींच्या हातून त्या ठिकाणी घडणार आहे। भारतीय जनता पार्टी निवडून आणण्यापेक्षा भारताला मजबूत सरकार आणि मजबूत नेता देणं हे याच्या पाठीमागचा आपलं उद्देश आहे। आणि म्हणून एका मोठ्या ध्येयाकरता आपण सगळे मैदानात उतरलो। आणि मुंबईने तर मोदीजींवर आतोनात प्रेम केलंय। मी तर हे दाव्यानं सांगतो, जगाचं रेटिंग येतं, जगातले सर्वात प्रसिद्ध नेते मोदीजी आहेत, देशामधलं रेटिंग येतं, मोदीजी सर्वात प्रसिद्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारे सर्वेज येतात। पण मी दाव्यानी सांगतो, देशातल्या शहरांमधला सर्वे घेतला तर मोदीजींवर सर्वाधिक प्रेम करणारे लोक कुठे आहेत तर ते मुंबईतच आहेत। अशा प्रकारचा सर्वे आल्याशिवाय राहणार नाही, इतकं मुंबईकरांचं प्रेम हे मोदीजींवर आहे। आणि म्हणूनच 2014 असो, 2019 असो, विधानसभा असो, लोकसभा असो, भरभरून 2017 पण भरभरून मोदीजींच्या नावावर, मोदीजींच्या कामावर भारतीय जनता पक्षाला मुंबईच्या जनतेने दिलं। पण दुर्दैवाने आमचे जे जुने मित्र होते, जे मोदीजींचा एवढा मोठा फोटो लावायचे, निवडणुका आल्या की त्यांच्या पोस्टरवर उद्धवजींचा फोटो स्टॅम्प साईज आणि मोदीजींचा फोटो लाईफ साईज, आणि त्या ठिकाणी मतं मागायचे आणि निवडून यायचे, आणि निवडून आल्याबरोबर रोज मोदीजींच्या नावाने शिमगा करायचे, रोज आपल्यावर टीका करायचे, मोदीजींनी केलेल्या उत्तम कामांवर रोज पाणी टाकण्याचं काम करायचे। आता त्यांना खरं लक्षात येणार आहे की मुंबईमध्ये लोक कोणाच्या पाठीशी आहेत, आता लक्षात येणार आहे, या निवडणुकीत लक्षात येणार आहे। कारण या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत मोदीजी तर आहेतच, पण मुंबईमध्ये आपल्यासोबत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना, खरी शिवसेना, विचारांची शिवसेना ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपल्यासोबत आहे। आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे। या निवडणुकीमध्ये
आपल्याला साई जागा निवडून आणायच्या आहेत. केवळ मोदीजींना समर्थन देण्याकरता नाही, आशिषजींनी सांगितलं काय परिवर्तन घडलेलं आहे. आणि मी तर तुम्हाला सवाल विचारतो, इतके वर्ष 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला निवडून दिलं, आपणही त्यांचंच गुणगान केलं, आपणही त्यांचेच नारे दिले, आपणही त्यांना समर्थन दिलं. माझा सवाल आहे उद्धवजींना, माझा सवाल आहे शिवसेनेला, अरे 25 वर्षात तुम्ही केलेलं एक मुंबईकरांकरता महत्वाचं काम दाखवा, एक काम दाखवा, ते दाखवू शकत नाही. या मुंबईच्या परिवर्तनाचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात आम्हीच त्या ठिकाणी केलं आहे. मुंबईची मेट्रो, मुंबईचा कोस्टल रोड, मुंबईची ट्रान्स हार्बर लिंक, मुंबईमध्ये सबर्बन रेल्वेचं त्या ठिकाणी जाळाचं विस्तारीकरण, या मुंबईकरांचं 25 वर्षामध्ये 2 कोटी लोकांचं शौचाचं सांडपाणी हे समुद्रात तुम्ही सोडत होतात, 25 वर्षामध्ये किमान ते पाणी ट्रीट करून सोडलं पाहिजे, एवढं देखील तुम्ही करू शकला नाहीत. तेही करण्याकरता आम्हाला सत्तेवर यावं लागलं आणि आम्हाला ते करावं लागलं. आज त्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुरू केलं. खरं म्हणजे मी एका शिवसेनेच्या म्हणजे उभाठा सेनेच्या नेत्याशी बोलत होतो. मी म्हटलं काय केलं तुम्ही, म्हणलं नाही बघा ना मुंबईत रस्ते झाले, मुंबईमध्ये पुलं झाले. म्हटलं पुलं देखील आमचे गडकरी साहेब होते तेव्हा झाले आहेत, तुम्ही नाही केलेले. आणि म्हटलं तुम्ही जे सांगताय ना झालं. आमचे प्रमोदजी नेहमी म्हणायचे की मुलगा 18 वर्षाचा झाला की त्याला मिसरूड फुटतेच, त्यात बापाचं काही कर्तृत्व नसतं, त्यामुळे तुम्ही जे काही 25 वर्षात केलं तुमचं काही कर्तृत्व नाही आहे. हे तर महानगरपालिकेने एवढंही नसतं केलं तर मग ही महानगरपालिकाच राहिली नसती. पण एकही गोष्ट या ठिकाणी ते सांगू शकत नाही की मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवण्याकरता आम्ही केलं. बीडीडी चाळ, इतक्या वर्षापासून मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे, आपण त्या ठिकाणी केलं. धारावीचा प्रकल्प, सगळ्यात मोठा एशियातला प्रकल्प, काँग्रेसने वल्गना केली करू शकले नाहीत, शिवसेनेने केली करू शकले नाहीत. हे करण्याकरता या ठिकाणी मोदीजींना आणि भारतीय जनता पक्षालाच यावं लागलं. आणि जगातला सगळ्यात चांगला प्रकल्प तो होतो आहे की ज्या प्रकल्पामध्ये जे एलिजिबल आहे त्यांना तर घर मिळणारच आहे, पण आमच्या असं लक्षात आलं 1 लाख लोक अशी आहेत, म्हणजे 5 लाख लोकसंख्या की जी एलिजिबल नाही आहे. आम्ही स्पेशल प्रोजेक्ट तयार केला, म्हटलं जो एलिजिबल आहे त्याला तर घर द्यावंच लागेल, पण ते देत असताना जो एलिजिबल नाही त्याला हाकलून देता येणार नाही, त्यालाही घर द्यावं लागेल. त्यालाही घर देण्याचा आम्ही त्याच्यामध्ये प्रस्ताव आणला. आज धारावीमध्ये सगळ्यांना घर मिळतंय. एखादं मोठं शहर बसावं तशा प्रकारचं शहर आपण बसवतोय. गरीबाचा विचार, झोपडपट्टीवाल्याचा विचार, चाळकऱ्यांचा विचार हा कोणी जर केला असेल तर तो आम्ही केला. तुम्ही फक्त मराठी माणसाला भावनेच्या आहारी न्यायचं, 30-30 भाषणं करायची आणि मग निवडणुका आल्या की यांची ढोंगबाजी सुरू होते. आता बघा निवडणुका आल्या, उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले, पहिला डायलॉग त्यांचा असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. अरे कधीतरी सुधरा, मुंबईला महाराष्ट्रापासनं कोणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही. त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा, तेच ते डायलॉग करून मुंबईकरांना फसवण्याचं काम बंद करा. बंधू भगिनींनो, केवळ भारताच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता नाही, मोदीजींचं तिसरी जी टर्म असेल या मुंबईतल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी मोदीजींची तिसरी टर्म असेल. म्हणून आपल्या कच्च्या बच्चांच्या भविष्याकरता आपल्याला पुन्हा मोदीजींना निवडून आणायचं आहे. आणि त्याकरताच माननीय नड्डाजी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आले आहेत. आणि म्हणून त्यांच्यात आणि तुमच्यात अधिक वेळ न घेता मी पुन्हा एकदा नड्डाजींचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. आम्ही नेहमी म्हणतो भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे, त्याचे देव दुर्लभ असे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. ही खरी ताकद या ठिकाणी आहे. या ताकदीला सलाम करतो, नमस्कार करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.